स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते रविकांत तुपकरांचं पक्ष संस्थापक राजू शेट्टींच्या विरोधात रणशिंग. शिस्तपालन समितीनं तुपकरांना म्हणणं मांडण्यासाठी दिलेला कालावधी संपला. राजू शेट्टी कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या वतीनं उद्या सर्व मंत्र्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन. वांद्रे इथल्या ताज लँड्स एंड इथे स्नेहभोजनाचा कार्यक्रम. मंत्रिमंडळातील समन्वयासंदर्भात चर्चा होणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीच्या दौऱ्यावर. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक. पोटनिवडणुकीचे उम्मेदवार आणि रणनीती यासंदर्भात चर्चा अपेक्षित. महाविकास आघाडीमध्ये कोणताही संभ्रम नाही, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. तर आम्ही शेवटपर्यंत एकत्र असू, महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आम्हाला विश्वास, विनायक राऊत यांचं विधान. शिवसेना आणि राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेस फुटण्याचे नारायण राणेंकडनं संकेत. नारायण राणेंचा सर्वपक्षीय सरकार स्थापन करण्याचा खरबळजनक दावा. चोरडियांच्या गेटवरती धडकलेल्या कारमध्ये आपण नव्हतो. गुप्त भेटीसंदर्भात चर्चांवरती अजित पवारांचं स्पष्टीकरण. शरद पवार आपले कुटुंब प्रमुख आहेत, त्यामुळे बैठकीला राजकीय रंग देऊ नका, अजित पवारांचं आवाहन. अजित पवार आणि शरद पवारांची भेट कौटुंबिक असू शकते, पण जयंत पाटील यांचं त्या भेटीच्या वेळेला उपस्थित असणं हे राजकीय रंग देणारं. अशा भेटींमुळे संभ्रमावस्था निर्माण होते, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. पवार काका पुतण्यामधल्या भेटीनंतर महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता. ठाकरे गट आणि काँग्रेस पवार गटाशिवाय निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची माहिती. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक तुर्तास आरोग्यावरती लक्ष केंद्रित करणार. राजकीय भूमिकेबाबत मलिकांचा अद्याप कोणताही निर्णय नाही, सूत्रांची माहिती. एरवी फेसबुकवरती कोणी काही लिहिलं तर त्यांना अटक होते, देशद्रोहाचे गुन्हे दाखल होतात. मात्र संभाजी भिडे महापुरुषांबाबत काहीही बोलतात तरी त्यांना पाठीशी घातलं जातं. सुषमा अंधारे यांची राज्य सरकारवर टीका. शरद पवार दिवंगत निसर्गकवी नाधू महानोर यांच्या कुटुंबियांच्या भेटीला. महानोर यांच्या मूळ गावी पळसखेडा इथे शरद पवारांनी दिली भेट. रुग्णालयामध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांना दाखल करून घेत सर्वोच्च रुग्णसेवा देण्याला प्राधान्य द्या. ठाण्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातल्या आढावा बैठकीत महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या यंत्रणेला सूचना. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांच्या संख्येत, आता आणखी 15 दवाखान्यांची भर. मुंबईतील आपला दवाखान्यांची संख्या 187 वर. अविश्वास ठराव बहुमतानं पारित झाल्यानं सरपंच उपसरपंच पदावरनं हटवलेल्या उमेदवारांना पुन्हा समान पदाची निवडणूक लढवता येते. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय. गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या जुहू चौपाटीवरती जेलीफिश आढळू लागल्यात. काही नागरिकांना या जेलीफिशनं दंश केल्याच्याही घटना घडल्यात. पर्यटकांनी खबरदारी घ्यावी, पालिकेचं आवाहन. सातारा जिल्ह्यामधल्या पाटण शहरासह काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के. पहाटे 6:40 भूकंपाचा धक्का जाणवला. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये काहीशी भीती. अलिबागपासून कोकणात जाण्यासाठी आणखी एक द्रुतगती विशेष राज्य महामार्ग 6 प्रस्तावित असून शहाबाजपासून ते थेट सावंतवाडीपर्यंत हा मार्ग असेल. याविषयी राज्य सरकारनं अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. राज्यामध्ये लवकरच दमदार पाऊस बरसेल. विदर्भ आणि कोकणातल्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार, तर पालघर रायगड नवी मुंबईमध्ये ढगाळ वातावरण, हवामान विभागाचा अंदाज. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीमध्ये 91% पाणीसाठा. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 98% इतका होता. कोकणातील भातशेतीवरती करपा आणि किडींचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता. पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता. राज्यामधील कृषीपंपाला त्यांच्या एकूण वापराच्या 50% वीज पुरवण्याची महावितरणची योजना. त्यासाठी लवकरच 7000 मेगावॅटच्या विजेच्या मागणीचं टेंडर काढण्यात येणार. जून महिन्यापासून आतापर्यंत मुंबईतील 54,000 खड्डे बुजवल्याचा महापालिकेचा दावा. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सूक्ष्म नियोजन केल्यामुळे अधिक खड्डे बुजवल्याचं पालिकेकडनं स्पष्ट. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या लाभार्थी रुग्णांसाठी मोबाईल ऍप आणि व्हॉट्सअप हेल्पलाईनचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ. अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील रस्त्यांच्या परिस्थितीविरोधात वंचित आक्रमक. काळेगाव ते तेल्हारा रस्त्यावरती केलं खड्डा तिथे दिवा आंदोलन. लातूरमधील आदर्श मैत्री फाउंडेशनचा अनोखा उपक्रम. विविध शाळांमध्ये केलं 76 सायकल्सचं वाटप. वकील सतीश उकेंसह 6 जणांवरती मोका. भूखंड गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल. वकील उके आणि त्यांचा भाऊ प्रदीप उके मुंबईच्या तुरुंगात. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.